सम्राट अशोक हे नाटक म्हटल्यानंतर आतून बाहेरून सगळं एक चांगलं वृक्ष उन्मळून पडावं समजलं. कारण काय, सम्राट अशोक हा लहानसान माणूस नव्हे. बरं, त्याच्या आयुष्यावरती ज्या संशोधन झाल्यात, बकरी तयार झालेल्या आहेत वगैरे, त्याचा अभ्यास केला तरी त्या संशोधनात्मकच आहे. पण अशा वेळी एखादा माणूस, एखादा लेखक जर सम्राट अशोकाबद्दल लिहायला लागला तर तो किती लिहील, काय लिहील. एक खूप मोठं आयुष्य छोट्या गोष्टीत कोंबणं हे फारच वेगळं आणि धाडसाचं ठरेल. पण मला मुळात लेखकाची कल्पना शक्तीच आवडली, जिथे त्याने ठरवलं की उत्खननातून मिळणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून सम्राट अशोक उभा राहावा. आता आपल्या नवीन पिढी आहे, यांना गांधीजी कोण म्हटलं तरी माहीत नाही. मग 4000 वर्षापूर्वी सम्राट अशोक नक्की माहीत असेल. बुद्धाबद्दल काय माहिती आहे, बुद्ध धर्माबद्दल काय माहिती आहे, आणि सम्राट अशोक या शिलालेखांच्या माध्यमातून करून काय ठेवत होता जतन करून, जे मातीमध्ये देखील नष्ट झालं नाही. प्रवास आहे की मातीचा जो थर आहे हा 9व्या थराला जाऊन माती प्रवाहित होते, वाहते, आणि काही गोष्टी आपण संपत्ती धन जरी मातीमध्ये गाडून ठेवलं तरी ते 2-4 किलोमीटरवरती कुठेतरी सापडतं. मग हे पिलर्स हे वाहिले का नाही त्या मातीतून, आणि एवढे हेवी पिलर्स त्याने एका दगडातून कोरावेत. आपण अजंटा इलोराला वगैरे गेल्यानंतर आपल्याला सांगतात बघा बुद्ध हसतो आहे, आणि मग तो फ्लड इकडचा उचलला तिकडे लागला. बुद्धाच्या मागे फ्लड नेतात आणि बरं सांगतात आता बघा बुद्ध शांत आहे. सम्राट अशोक कधीही शांत नव्हता, तो चंड होता, तो बंड करणारा माणूस होता, धारदार तलवारीचा राजा होता. मग त्याच्यात परिवर्तन कसं झालं, परिवर्तनासाठी फक्त कलिंग युद्ध कायम झालं नाही, तर कलिंग युद्धानंतर त्याला होणारा पश्चाताप आणि त्या पश्चातापातून विखरून पडलेला तो आपल्या सगळ्याच गोष्टी हळूहळू कलेक्ट करत असताना त्याला कळलं की शिव आणि रुद्र हा जो फरक आहे हाच ह्याच्यामध्ये सापडतो. की शांत व्हा, सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, असं आपण भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगतो. इथे पण तसंच सांगितलं, सगळ्यांच्या वेदना आपल्या हृदयात ठेवून त्याच्याशी हसत खेळत जगा, त्याच्या वेदनांना फुंकर घाला, त्याच्या जखमा बांधा, त्याच्या जाणीवा घ्या. युद्ध करून जे मिळणार नाही हे शांतीपूर्वक मिळू शकतं, मग आपण गांधीजींकडे बघतो. मग उगाच्या उगाच आपण म्हणतो दी हमे आझादी बिना ढाल तलवार, साबरमती के संत तुने किया बडा कमाल. खरं म्हणजे इतक्या काळापर्यंत बौद्ध धर्म टिकवून ठेवण्याची किमयागारी ज्या अशोकानं केली, ज्या अशोकानं शांतीचा संदेश जगभर पोचवला, त्याला खरं म्हणजे सलाम. आणि म्हणून तो सम्राट आहे. नुसतं जग जिंकणं किंवा अशा गोष्टी बऱ्याच केल्या, अलेक्झांडरपासून सगळ्यांनी करत आलेले. चंद्रगुप्त मौर्यांची पण इच्छा होती की अखंड कलिंगापर्यंत सगळा प्रांत आपल्या ताब्यात असला पाहिजे. पण चंद्रगुप्ताला जमलं नाही, बिंदुसारला जे जमलं नाही ते या अशोकानं करून दाखवलं. पण त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात घडणारा सगळा बदल हा मात्र कोणी चितारला नाही. त्याने आज्ञापत्र तयार केली, त्याने ते शिलालेखांवरती कोरली, ते जनतेला संदेश हो, जनतेला आदेश नव्हता. आदेश करण्यासाठी तो कुठे हिटलर होता. पण ज्या शांतीच्या मार्गानं तो जात असताना त्याला राज्यकोश खाली करावा लागत होता, तरीही आर्य चाणक्यानं नेमून दिलेला आणखी एक वेगळा चाणक्य उपगुप्त त्याच्या जवळ दरबारी होता, आणि तो सतत त्याला येणाऱ्या विघ्नाची, होणाऱ्या परिणामांची सतत जाणीव करून देत होता. आणि अशा वेळी त्याला वाटलं की नाही, संपूर्ण राज्यकोश खाली करताना देखील जनतेवरती जास्त करभार लागू नये, जनतेला सातत्यानं पाणी सतत मिळालं पाहिजे, कारण पाणी हे जीवन आहे. आणि म्हणून तो विहिरी तलाव हे सगळं प्रत्येक प्रांतामध्ये, ज्या ज्या ठिकाणी गरीबातला गरीब माणूस आहे त्यालाही व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे, आणि म्हणून तो झटपट होता. आणि म्हणून त्याने बऱ्याच गोष्टी तयार केल्या, काही तलाव बांधले, काही मंदिरं बांधली. काही आरोप अशोकावरती झाले की बौद्ध भिक्खूंची संख्या वाढवण्यासाठी काय छत्रालय उघडले, अन्न छत्रालय उघडले, पण नाही.
प्रत्येक माणूस हा जर गरीब असेल, भुकेला असेल, तर त्याला आपल्या राज्यामध्ये अन्न मिळालं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी शेती व्यवसाय वाढला पाहिजे. शेती व्यवसाय वाढला पाहिजे म्हणजे पाणी गरज आहे आणि पाणी हे फार महत्त्वाचं आहे. जे आजच्या काळामध्ये आपण पाण्याने माणूस विकत घेतो, पाण्याने जंगलं उद्ध्वस्त करतो, पाण्याने आपण माणसाचा शेतकरी उद्ध्वस्त करतो. अशोकाला एक फार महत्त्वाचा होतो, एक शेतकरी वाचला तर करोडो लोकांचं अन्न तो आपल्या शेतात निर्माण करू शकतो, पण त्या शेताला पाणी पाहिजे. आणि म्हणून त्याने बऱ्याच डोंगरांवरती एक झरे निकडे निर्माण होते, तिथे पाण्याची व्यवस्था करून तलाव निर्माण केला. आणि असा हा एवढा मोठा राजा, तो सगळ्या गावामध्ये, सगळ्या देशांमध्ये, परदेशामध्ये आपले भिक्खू पाठवून शांतीचा संदेश पोचवतो. आणि शांतीचा संदेश पोचवताना जगातली माणसं किती हलकट असतात, नीच असतात, याचाही एक वेगळा आदर्श तो सतत सांगत होता. कारण ज्याला पैशाचा माज आहे, पैशाचा भार आहे ज्याच्याकडे, तो गरीब जनतेला सतत नडत असतो, लुटत असतो. आणि हे लुटणं थांबवण्यासाठी अशोकानं आणखीन एक वेगळा प्रवास केला, जिथं गिरीकंदरामध्ये जाऊन त्याने शिलालेख करून आणि लिहिलं सर्वे संतु सुखाय.